मॅडम फक्त मॅडम 25 अव्वाचा नियम आहे ना. 31 नियम, सगळे 31 नियम लक्षात ठेवून सगळी म्हणजे ते फलकथन करणं खूपच कठीण आहे हो. खूप प्रॅक्टिस पाहिजे मॅडम. सुरुवातीला असं वाटतं 2-4 पत्रिका तुम्ही एकदा नियमाने सोडवल्या ना की कळत न कळत सवय होत जाते. कुठल्याही गोष्टीची सुरुवात कठीण असते. पहिल्यांदा जेव्हा आपण 2-व्हीलर चालवायला शिकतो आणि एकदा प्रॅक्टिस झाल्यावर जेव्हा चालवतो, सुरुवातीला फक्त तुम्ही नियमाने गाडी बॅलेन्स करा, गाडी तिची ती चालेल. एक म्हणजे नीचभंग म्हणजे काय, षडबळ म्हणजे काय, आणि तिसरं म्हणजे वक्री असताना फळ देतो की नाही ग्रह, हे 3 प्रश्न आहेत माझे. नीचभंग ही ग्रहांची एक विशिष्ट स्थिती आहे. जसं आता गुरु मकर राशीत आहे, तिथे मकर राशीचा स्वामी बसलेला आहे शनी, त्याने त्याचं नीचभंग केलं कारण की शनी तिथे स्वराशीचा आहे. एखादा ग्रह ज्या राशीत नीचीचा होतो त्या राशीचा स्वामी जर स्वराशीत असेल, उच्चीचा असेल, तर त्याचा नीचभंग होतो. चंद्रापासून किंवा लग्नापासून नीच असलेला ग्रह जर केंद्रात असेल तर नीचभंग होतो. कोणाचा नाही का उच्चार मॅडम? सॉरी, कोणाचा नाही का? कोणात असेल तर नाही ना नीचभंग होत? नाही, कोणात असेल तर नाही होत. नीचभंग होण्याचे स्वतंत्र नियम आहे, आपल्या अभकड भाग 2 मध्येही आहे आणि त्या विषयावरचा माझा एक व्हिडिओ पण आहे, नीचभंग राजयोग आणि त्याचे सगळे नियम, आणि तिथे पत्रिका पण दिलेल्या आहेत काही. प्रत्येक ग्रहाचं 6 प्रकारचं बळ असतं. षडबल हा ऍडव्हान्स अभ्यासक्रमातला विषय आहे. 6 प्रकारे एकेका ग्रहाचं बळ पाहिलं जातं. त्यातलं बऱ्याच तुम्हाला शिकवून झालेलं आहे. दिशाबळ झालंय, स्थान बळ, राशी बळ, ते तुम्हाला येतच, काही मोठा प्रश्न नाहीये. पत्रिका मिळेल सुद्धा काय ऍडव्हान्स मध्येच का मॅडम? हा, पत्रिका मिलन ऍडव्हान्स मध्ये. आणि पत्रिका मिलन जी आपण कॉम्प्युटराइज करतो ती तर कोणीही 2 मिनिटात काढू शकतं, परंतु जे आधुनिक गुणमिलन हा विषय आलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. की काळ बदलला की आपण बदललं पाहिजे. काळानुसार आजच्या वराच्या अपेक्षा वेगळ्या, वधूच्या अपेक्षा वेगळ्या. त्यांना जर आपण 5000 वर्षापूर्वीप्रमाणे त्यांचं गुणमिलन करून त्यांना सांगत असू की तुम्ही यशस्वी आयुष्य जगा, तर ते आपली चूक आहे. काळानुसार आपण त्यांचे स्वभाव लक्षात घेऊन त्यांना योग्य गुणमिलन करून देणं आणि त्याच वेळी तुम्हाला कुठे जुळवून घ्यायचं आहे ते नियम दोघांना सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे जे जातक आलेले असतात, तर समजा मुलीची पत्रिका घेऊन आले तर त्यांना तेव्हाच सांगायचं की मुलीला सासरी जाऊन ह्या गोष्टी जुळवून घ्यायच्या आहेत, किंवा मुलाला जी सून तुमच्या घरात येणार आहे तर तुम्हाला या बाबी ऍडजस्ट कराव्या लागतील. जर तुमची मानसिकता असेल तर विवाह करा, कारण 100% पत्रिका कुठेच जुळत नाही. काही गोष्टी जुळतात, काही जुळवून घ्याव्या लागतात, त्याचं सुद्धा आपण स्वतंत्र विश्लेषण करतो. आणि आधुनिक काळाने गुणमिलन कसं करायचे त्याचे एक नियम बनवलेले आहेत, त्या नियमाने सुद्धा आपण गुणमिलन करतो. ते ऍडव्हान्स मध्ये आहे, भविष्यात असे सांगावे मध्ये आहे. भाग 3 मध्ये आहे काय? भाग 3 मध्येही आहे. बऱ्याच पैकी छान विषय घेतले आहे त्याच्यात आधुनिक. आणि तिसरा माझा प्रश्न होता की वक्री ग्रह हा फळ शुभ फळ देतो का? नाही, वक्री ग्रहाचे फळ देण्याची तीव्रता वाढते शुभ तीव्रता वाढते, कारण तो जवळ आलेला असतो. मग पत्रिकेत मूळता तो शुभ असेल तर शुभता वाढते, अशुभ असेल तर अशुभता झाले. पण ही शॉर्टकट उत्तर आहे. प्रत्येक ग्रहाचं त्याच्यात वेगवेगळं विश्लेषण देखील येतं, पण एका वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल तर तीव्रता वाढते, फळ देण्याची तीव्रता वाढते. हे एका वाक्यातलं उत्तर झालं, पण सविस्तर उत्तर थोडं बदलेलच. अर्थात मॅडम, समजा शनी कोणाच्या पत्रिकेत सप्तमेश आहे आणि तो वक्री आहे, त्याचं काही लग्न मग ट्रिपल झाला तो एकदम ऑलरेडी लेट करणार का शनी? वक्री झाल्यामुळे अजून हे झाला तो, असं म्हणता येईल का मग? निगेटिव्ह स्ट्रॉंग एका ग्रहावरून कशासाठी त्याला त्रास देता? त्याच्यात पत्रिकेत दुसरं काहीतरी प्लस असेल ते बघा,
तिथून जुळवून द्या. हा ठीक आहे, शनी एक तर विलंब करतो, वक्री असताना तीव्रता वाढतो, मग 30 आणि 36 मध्ये 36 कडे कल वाढतो. पण त्याच वेळी लग्नेश एक तर चंद्र असेल किंवा सूर्य असेल, विवाहाचं वय एक तर लग्नेश ठरवेल किंवा सप्तमेश ठरवेल. मग जर लग्नेश बळी असेल पत्रिकेत सप्तमेश पेक्षा तर पटकन विवाह होऊन जाईल. सप्तमातला शनि विवाह विलंब करतो, नक्की करतो, पण जर लग्नेशाचं बळ जास्त असेल तर तिथे पुन्हा परिणाम बदलतो. संपले प्रश्न. आता यशदाई मंत्र मॅडम, दोन मंत्र सांगणार होता छान होतं मॅडम. अरे हो, तो विषय राहिला बरोबर. खूप म्हणून मॅडम मला हे विचारायचं होत, मी नवशिका आहे पूर्ण. हॅलो मॅडम, कोण बोलताय, नाव सांगा. कांचन वाडेकर. तुमची विंडो का दिसत नाही, तुम्ही व्हिडिओ बंद केला असेल. नाही मी हे केले नाही, व्हिडिओ म्यूट ठेवले. मग व्हिडिओ चालू करा, त्याशिवाय मला तुमचा चेहराच दिसत नाही. हा बोला. मी आता मार्केटमध्ये आहे त्यामुळे मी काय म्हणतो, मी नवशिका आहे पूर्ण. मी तुमच्या ते अबकड भाग 1-2 असं एक पुस्तक परचेस केलंय, म्हणजे अजून आलेलं नाही, आणि अष्टक वर्ग परचेस केलेला आहे. तर त्यावरून मला म्हणजे पूर्ण हे करता येईल का, म्हणजे अभ्यास होईल का, आणि अभ्यास करण्यासाठी मी प्रथम काय करायला पाहिजे. अष्टक वर्गावर सध्या जाऊ नका, अष्टक वर्ग बेसिक आल्याशिवाय अष्टक वर्गाकडे वळू नका. नाही ते पुस्तक राहू द्या तुम्ही, पण मुख्य अभ्यास अबकड भाग 1 वरून करा. अबकड भाग 1 मध्ये मी काही पाठ असे दिले की तुम्ही सरळ पाठांतरच करून टाका, 7-8 टक्के. अच्छा हा अच्छा. ते एकदा पाठ झाले की मग अबकड भाग 1 वरच अभ्यास करा. एकदा 1 चा अभ्यास झाला की मग काही पुढे अडचण येत नाही. आणि त्याचे 47 व्हिडिओची लिंक मी तुमच्या उद्या ग्रुपवर टाकूनच देणार आहे, त्यामुळे तुम्ही ते क्रमाने जरी पाहिलेत. आपल्या लग्न कुंडलीत लग्न आपण काढतो, तसं नवमांश कुंडलीत पण लग्न काढण्याचं पद्धत आहे का, म्हणजे त्याचं लग्न म्हणजे कसं ठरवायचं हे मला नाही कळलं म्हणून विचारलं. मूळ लग्न कुंडलीचं लग्न बघा. हा ते किती अंशावर आहेत ते बघा. मग अग्नितत्वाचा प्रारंभ कुठून होतो, मेषेपासून होतो. समजा अग्नितत्वाचं लग्न असेल हो, मग ते किती अंशावर आहे. समजा ते असेल 6 अंशावर, म्हणजे दुसऱ्या 9 विभागातल्या दुसऱ्या विभागात केला. मग मेषेपासून प्रारंभ करून जर 2 पर्यंत आपण मोजले तर वृषभ, म्हणजे मग वृषभ लग्न आलं. अतिशय सोपं आहे, खूप सोपं आहे. आता समजलं, मग अशी समजलं नव्हतं मला म्हणून मी परत एकदा विचारलं. 2 मंत्र मॅडम ते. हो हो, 1 मंत्र, 1 दिलाय मी तुम्हाला ऑलरेडी, आता 1 देणार आहे. यशदाईचाच देते आता. 3 म्हणला होता ना तुम्ही काय. अच्छा ठीक आहे, 2 अजून देते, दोन्ही एकदम भारी आहे. 1 मंत्र तर मी तुम्हाला दिला, तो सहज संरक्षणाचा होता बरोबर. दुसरा 1 मंत्र आहे की केव्हाही कुठेही यश मिळवायचं असलं आणि राहूचं नकारात्मकता घालवायची असली तर ते दोन्ही पद्धतीने आपण काम करू शकतो. जगातल्या कठीणातल्या कठीण प्रसंगाच्या जेव्हा आपण कामासाठी निघतो, मस्त छानपैकी तयार व्हायचं, बूट घालायचं, घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवायचं, उजवा पाय जमिनीवर 3 वेळा आपटायचा, राहुला सांगायचा आम्ही तुला घाबरत नाही, यासाठी तो पाय 3 वेळा बूट घातल्यावर पाय 3 वेळा आपटायचं. आतून कॉन्फिडन्स वाढून मिळतो स्वतःचाच स्वतःला. आणि मग म्हणायचं, हात पसारू मुख मलू. हे अर्थ जाऊ द्या तुम्ही, अर्थांचा फार विचार करू नका, शाबर मंत्र आहे. हात पसारू मुख मलू, काची मछली लावू. काची कोणती, म्हणजे काय आणू मी, जे पाहिजे ते आणू शकतो, अशी त्यातली भावना असते ती. हात पसारू मुख मलू, काची मछली लावू, 8 प्रहर 64 घडी. मॅडम ते लिहून पाठवता का, पाठवते. जगमोहन घर जाऊ, म्हणजे मी अख्खं जग जिंकून घरी जाईल.
गरज जाऊ दोन्ही पाय मॅडम बाहेर घ्यायचे का दोन्ही पाय बाहेर घ्यायचे उजवा पाय आपटायचा हा मंत्र वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतो पण तुम्हाला आता यशासाठी पाहिजे म्हणून मी हा मार्ग सांगितला त्याशिवाय या मंत्राला अजून वेगवेगळ्या पद्धतीनेही वापरता येतं आणि अजून एक सांगते तुम्हाला एक सिम्पटम एखाद्या व्यक्तीला रात्री अचानक जर यावेळी नकळत जाग यायला लागली तर समजून घ्यायचं तो प्रगतीच्या कोणत्या तरी पायरीच्या दिशेने वाटचाल त्याने सुरू करून टाकली आहे आणि तो प्रचंड यशस्वी होणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावर नैसर्गिक जाग येणं हे कुठलं तरी संकेत असत हाच मंत्र म्हणायचा का उत्तरेकडे बघून हा उत्तरेकडे बघून जर तुम्हाला राहू किती वेळा किती वेळा आणि किती दिवस तुम्हाला किती पाहिजे निसर्गाकडून ते तुम्ही ठरवा तसं नाही मॅडम मिनिमम किती वेळा म्हणायला पाहिजे मिनिमम तुम्ही एक वेळा म्हटलं तर ईश्वर तुम्हाला एक लाडू देईल पाच वेळा म्हटलं तर पाच लाडू देईल पण हा राहूचाच मंत्र म्हणायचा का तिथे हा राहूचा मंत्र नाहीये शाबरी मंत्र हा शाबरी मंत्र हा जर आपण तयार होऊन बूट घालून पाय आपटून म्हटला तर राहू दबून जातो आपण श्रेष्ठ होतो उत्तरेकडे तोंड करून म्हटलं तर उत्तरी कुबेरची दिशा आहे आणि मग कुबेर म्हणतो बापरे याच्यात एवढी कॉन्फिडन्स आहे याला देऊन टाका नाही दिलं तर आपलं नुकसान होईल आता याच्या पलीकडचा एक मंत्र आहे कितीही अपयशी माणूस असला कितीही अपयशी माणूस असला त्याने ते मंत्र म्हटलं रेग्युलर म्हटलं पहिल्या दिवशी सिद्ध करून टाका 108 वेळा म्हणून आणि मग नंतर फक्त एकच वेळा म्हणा जगातल्या कठीणातल्या कठीण प्रसंगातून तुम्ही मार्ग काढाल कारण त्याच्यात आपण खूप मोठी एक ताकद वापरतोय त्याचा अर्थ लक्षात येऊन जाईल काही कठीण नाहीये पण खूप अर्थपूर्ण मंत्र आहे तो मंत्र लिहून देता येत नाही तसा नियम आहे की तो मंत्र गुरुच्या तोंडून ऐकायचा नाही तर मला एवढं सगळं लिहून देते तीन वाक्य लिहून द्यायला त्रास नाहीये फक्त त्या मंत्राचा नियम आहे की तो तुम्ही स्वतः लिहून घ्या आणि गुरुच्या तोंडून स्वीकार करा कारण मंत्र खूप पॉवरफुल आहे ठीक आहे लिहून घेत आहे ओम नमो आदेश गुरु को हळूहळू सांगा मॅडम ओम नमो आदेश गुरु को ओम नमो नमो आदेश गुरु ओम नमो आदेश गुरु को ओ गुरु को म्हणजे गुरुच राजस्थानी भाषा आहे मूळता ओम नमो आदेश गुरु को राजा मोहू प्रजा मोहू राजा ओ राजा राजा मोहू प्रजा मोहू मोहू प्रजा मोहू मोहू ब्राह्मण बनिया मोहू ब्राह्मण बनिया ब्राह्मण बनिया थोडासा मोहिनी विद्येशी संबंधित मंत्र देखील आहे राजा मोहू प्रजा मोहू मोहू ब्राह्मण बनिया हनुमंत रूप में जगत मोहू हनुमंत हनुमंत रूप में जगत मोहू जगत मोहू तो रामचंद्र बनी मनिया तो रामचंद्र चंद्र मणी मणी या बनी बनी मणी 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 या को का तो लिहायचं को का तो राजस्थानी भाषा आहे तो लिहायचं तो मणी बनी मणी या मणी या आता सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे मणी या का मणी या मणी या का बनी या मॅडम मणिया 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 तो रामचंद्र मणी मणिया बरोबर तो रामचंद्र मणी मणिया आता यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे गुरु की शक्ती कारण गुरुने ते तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे गुरु की शक्ती मेरी भक्ती मेरी पुरो मंत्र
पुरो मंत्र, पुरो म्हणजे पूर्ण, पुरो मंत्र ईश्वर वाचे, ईश्वर वाचे, वाचे म्हणजे वाचतो, ईश्वर वाचतो, त्याचा अर्थ तसा वाचे का वाचे. मूळ राजस्थानी मंत्र आहे ना तो. परत एकदा सगळा मॅडम सांगा. ठीक आहे. ओम नमो आदेश गुरु को, राजा मोहु प्रजा मोहु, मोहु ब्राह्मण बनिया, हनुमंत रूप में जगत मोहु, तो रामचंद्र मणि मणिया, गुरु की शक्ति मेरी भक्ति, गुरु की शक्ति मेरी भक्ति, पूरो मंत्र ईश्वर बाचो. ओके. कधी म्हणायचा हा, कधी म्हणायचा? पहिल्या दिवशी सकाळी 108 वेळा त्याला सिद्ध करा म्हणून. पहाटे 3:30-4 खूपच छान, नाही तर 5 वाजता 6 वाजता 7 वाजता तुम्हाला जे सोयीचं होईल. त्यानंतर रोज फक्त 1 वेळा म्हणा, तुमच्या यशाच्या यशाची टक्केवारी वाढून जाते या मंत्राने. छान मॅडम. मॅडम ही जी कार्यशाळा आहे ही इतकी अप्रतिम आणि सुंदर आणि इतकी कळणारी, म्हणजे आम्हाला अशी ना आपल्या भाषेत इतक्या सगळ्या गोष्टी समजणारी झाली ना, म्हणजे आम्ही खरंच तुमचे ऋणी आहोत, म्हणजे की आणि नशीबवंत आहोत की आम्ही तुमच्याकडून हे शिकलो. जरी आधी शिकलेलो असलो ना तरी आपली जी गुरुवाणी होती ती खूपच प्रामाणिक आणि प्रगल्भ आणि विद्यार्थ्यांना सामावून घेणारी होती, हे आम्हाला खूपच म्हणजे मला आहे. तर आम्ही शतशहा प्रणाम, खूप खूप आम्ही आभारी आहोत. सर्टिफिकेट सगळ्यांना मिळाले असतील? हो मिळाले. आमचं सेशन मला जास्ती खूपच आवडलं. फलकथनाचं बरंच लक्षात आलं काय करायचं ते. मॅडम मनापासून खूप खूप आभार, खूप खूप आभार, खूप खूप आभार. तुमच्याकडनं एकदा डायरेक्ट शिकायचं होतं आणि खूप इच्छा होती अशी. खूप खूप आभार मॅडम. थँक्यू. धन्यवाद. चला आता शुभम भवतु. खूप छान झाली वर्कशॉप, सगळ्या विद्यार्थ्यांनी छान अभ्यास केला, त्यामुळे समाधान असतं. टू स्टडी ऍक्च्युली तुम्ही आम्हाला भाग पडलं अभ्यास करण्यासाठी, हे खूप खूप महत्वाचं आहे. Thank you.